हाँ आ रहा है, आ रहा है। थोड़ा सा आज पानी कमी असल्याने हे झालं आहे, म्हणजे लहान वाहतोय पण जवळून खूप छान नजारा असेल याचा। अतिशय सुंदर स्लो मोशनमध्ये खाली वाहता वाहताना पाणी धबधबा। तर फायनली आपण पोहोचलो आहोत त्या ठिकाणी, थोडासा अंतर ह्या ठिकाणी वरून त्या प्लेसवर जाणार आहोत जो पाणी पडते त्या ठिकाणी, आणि तिकडून वरच्या प्लेसवर एकदम पांढरा शुभ्र धबधबा आणि निवंत निसर्गासोबत। थोडासा ब्रेक घेतला आहे, तुम्हाला छोट्या छोट्या गुहा दिसत असतील साईडला, हे दोन गुहा आहेत। हा मी बॅक कॅमेऱ्याने दाखवतो तुम्हाला, जी कडी आहे त्याला गुहा आहेत बघा, ही एक आहे त्याच्या साईडला, ही एक आणि ही एक। तर या ठिकाणावरून खूपच विहंगम आहे आणि एक स्वर्गीय दृश्य दिसते, एकदम सफेद पडणारा धबधबा वाहणारा आणि शांत दृश्य, कडा आहे। तर याच धबधब्याचा पाणी वाहत वाहत या ठिकाणी पडतो आहे आणि या ठिकाणी एक नॅचरल बाथिंग टबसारखा तयार झाला आहे। पाणी देखील एकदम क्लिअर आहे। तर मित्रांनो, हा जो वरचा धबधबा आहे जो मेन आपण ज्या या ठिकाणी जाणार आहोत, त्या ठिकाणचा म्हणजे ह्या डोंगरावरच्या लहान मोठे ओहोळ एकत्र येऊन हा धबधबा तयार होतो आहे, जो वरून खाली पोहोचवतो आहे, वेगाने या ठिकाणी येतो आहे आणि वेगाने आल्याने जेव्हा मोठा पाऊस सुरू होतो आहे त्यावेळी असे छोटे तलाव तयार होतात आणि या ठिकाणचं पाणी एकदम, आता मी एवढी आंघोळ करतो आहे तरी पण देखील एकदम शुद्ध पाणी आहे। तर मित्रांनो, ही मजा विकत पैसे देऊन देखील मिळणार नाही अशी मजा या आमच्या जल जंगल जमीनच्या स्वर्गीय सफरमध्ये मिळते। असे नैसर्गिक पूल जो निसर्ग आपल्या वाहत्या पाण्याने तयार करतो, अशा नॅचरल पूलची सुंदरता आपण एखाद्या रिसॉर्टमध्ये देखील घेऊ शकत नाही। आजूबाजूला हिरवेगार डोंगर आणि मध्ये वाहणारा धबधबा ओहोळ याची सुंदरता खरंच अबोल असते आणि निशब्द असते।
मेलत नाही ना पहिले ना खूप मोठे दगड आहे ते सुरत सांगतोय कदाचित हे वरतून आले असतील कोसळून असू देखील शकते कारण की हे पूर्ण कड्यांचे दगड आहेत असं वाटतंय पहिला आले असतील कदाचित खूप मोठे मोठे आहेत हे खूप छान छोटे छोटे आपल्याला तलाव मिळतात पाहायला एकदम स्वच्छ एकदम जमीन देखील दिसते क्लिअर इकडून जायला का तुला ना तर मित्रांनो फायनली आपण पोहोचले आहेत धबधब्याजवळ अतिशय सुंदर दिसतो एकदम कड्यांमध्ये आहे हा म्हणजे कड्यांच्या कडा आहेत त्याच्यावरून धबधबा पडतोय या ठिकाणी चान्सेस आहेत की दगडी पण कोसळतील हा आगा आहे आगा सांग मधमाशाचा पोळा खूप सुंदर नजारा दिसते या साईडून तर ही आहे बोंबलाची चटणी भाकऱ्या मारिया आणि भाकऱ्या आणि सुरोजिनी आणलं आहे जेवण आणि हा वाहतो आहे मागे धबधबा जो सर्वात मोठा धबधबा आपण आता थोडंसं जेवणार आहोत आणि त्याच्यानंतर आंघोळ करणार आहोत चल आ रहा है सुंदर जसा वाराची दिशा असते त्या साईडून जास्ती म्हणजे वाहतो आता वारा समजा या साईडून आला तर पाण्याची संपूर्ण दार या साईडला येते वारा त्या साईडून आला तर या साईडला अशी धबधबा पडतोय खाली कोसळतोय समोरचं दृश्य ह्या प्रकारचं आहे खूपच सुंदर आणि ह्याच्या वरतीच अजून एक धबधबा आहे म्हणजे ह्याचाच आणि हा आपण जो इंट्रो पाहिला तो काल काढलेला होता आणि काल भरमसाट पाऊस असल्याने भरपूर पाणी दिसत होता आणि आत्ता पाऊस आज सकाळपासून पडला नाही तर हा धबधबा थोडासा मंद झाला आहे म्हणजे कमी झाला आहे पण तरी देखील खूप छान भारी दिसतोय कड्या आहेत आणि त्या साईडला मधमाशाचे पोळे आहेत दोन आणि खूप सुंदर विहंगमय दृश्य आपल्याला समोरून दिसतंय या धबधब्याच्या मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा काय बोलतो